राष्ट्रीय काँग्रेस मध्ये आपण 12 वर्ष राहिलो, त्याआधी प्रदीर्घ काळ शिवसेनेतही राहिलो, पण या दोन्ही पक्षाकडून चांगले काम करणाऱ्यांना कधी संधी दिली जात नाही, उलट चांगल्या नेतृत्वाचं खच्चीकरण केलं जातं, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी या दोन्ही पक्षांवर आक्रमक शैलीत टीकेचे प्रहार केले. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वप्नातील रयतेचे राज्य आणण्यासाठीच आपण महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली, असंही राणे यांनी स्पष्ट केलं. कोल्हापुरात आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. काँग्रेस सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा देऊन पक्षाबाहेर पडलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची शुक्रवारी रात्री कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात जाहीर सभा झाली. याच सभेत त्यांनी आपल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या नव्या पक्षाला साथ देण्याचं आवाहन केलं. भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीएचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारलेले नारायण राणे आगामी राजकीय वाटचालीविषयी काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं. या अपेक्षेप्रमाणे राणे यांनी शिवसेना आणि काँग्रेस पक्षाचा खरपूस शब्दात समाचार घेतला. काँग्रेस महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्यावर राणे यांनी आयत्या बिळात नागोबा या शब्दात टीका केली. गेली 12 वर्ष आपण काँग्रेस पक्षात मुख्यमंत्री पदाच्या अपेक्षेनं राहिलो, पण काँग्रेसनं प्रत्येक वेळी फसवलं. काँग्रेस आणि शिवसेनेत आजवर चांगल्या नेतृत्वाची कधीच कदर केली जात नाही, उलट खच्चीकरण केलं जातं, हा आपला अनुभव आहे. गुरुवारी विधान परिषदेच्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीच्या निमित्तानं याचा पुन्हा एकदा आपल्याला अनुभव आला, असं सांगत राणे यांनी या दोन्ही पक्षांवर टीकेचे प्रहार केले. तीन पक्ष एकत्र येऊ लागले, तीन. एक नारायण राणेला तिकीट मिळू नये, एक नारायण राणे आमदार होऊ नये, मंत्री होऊ नये, म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येणार. काँग्रेस, राष्ट्रवादी आयडियोलॉजी काय, धैर्य धोरण काय, सर्व धर्म समभाव. शिवसेनेची आयडियोलॉजी काय, जातीवादी पक्ष, हिंदुत्व. म्हणजे जातीवादी पक्ष आणि सर्व धर्म समभाव ही भिन्न अशी धैर्य धोरण असताना राणेंना आमदार होऊ नये, मंत्री होऊ नये म्हणून एकत्र. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सत्तेतून बाहेर पडण्याच्या वारंवार दिल्या जाणाऱ्या इशाऱ्यावर सुद्धा नारायण राणे यांनी चांगलंच तोंडसुख घेतलं. उद्धव ठाकरे यांची वृत्ती देवळातील पुजाऱ्यासारखी आहे, या शब्दात राणे यांनी उद्धव ठाकरे यांना टीकेचं लक्ष्य केलं. तर मी जे योगदान दिलं, उद्धव आठव, कुठे होता तू? शेमळा होता असं नाक पुसत होता. कोणाला कानफडत मारले का? लात मारतो म्हणे सत्तेवर. कधी कानफडत मारले कोणाला? 99 पर्यंत कुठे दिसत नव्हतो, काही बोलतो. हा देवळातल्या पुजाऱ्यासारखा दिसतो. देवळातला पुजारी बघा, देवाकडे बघेल आणि भक्ताकडे बघेल, किती पैसे टाकतोय तो. त्याला त्या भक्ताला भक्ताची आणि देवाशी काय संबंध नाही, पैसे किती टाकतोय संबंध. हा माणूस असाच आहे. जो कार्यकर्ता पैसे आणून देईल, जो आमदार, जो मंत्री जो पैसे आणून देईल, तो याला प्रिय, बाकीच काय नाही. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वप्नातील रयतेचं राज्य आणण्यासाठीच आपण महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली आहे. आपण आजपासूनच राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात करतोय. आगामी विधानसभा लोकसभा निवडणुकीत नव्या पक्षाचं अस्तित्व नक्कीच दिसून येईल, असा विश्वासही राणे यांनी व्यक्त केला. आता आपण जनतेशी बांधील असल्यानं पक्षश्रेष्ठी किंवा मातोश्रीवरील आदेशाची वाट पाहावी लागणार नाही, थेट जनतेच्या संपर्कात राहून जनतेचाच आदेश पाळू, असंही राणे यांनी स्पष्ट केलं. यावेळी सम्राट महाडिक, रणजित देसाई, जयेश कदम, संजय कदम, सचिन सावंत, रेश्मा सावंत, सचिन तोडकर, संतोष कदम उपस्थित होते.